सागर एंटरप्राइजेस अपना करिता घेऊन येत आहे आनंदाचे क्षण। सर्व नामांकित कंपनीचे एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी, होम थिएटर, ऑटोमेटिक वॉशिंग मशीन, मिक्सर, फॅन, गीजर, हीटर, टेबल फॅन, कूलर, शेगडी, प्रेस, सेटअप बॉक्स, पलंग, लोखंडी पलंग, सोफा सेट, अलमारी, दिवान, सिंगार, टीव्ही शोकेस, पीएलबी अलमारी, ऑफिस टेबल, कंप्यूटर टेबल, चेअर, रिवाइलिंग चेअर, वॉश चेअर, यासह अनेक वस्तू एकाच ठिकाणी जुन्या पोलीस स्टेशनच्या मागे जामा मस्जिद रोड दिग्रस। प्रोप्रायटर अब्दुल सत्तार मनियार, प्रोप्रायटर शेख इम्रान दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। खासदार संजय राऊत यांना जामीन मिळताच दिग्रस मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष। पत्राचार घोटाळा प्रकरणी गेल्या 102 दिवसापासून अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांचा जामिनाचा मार्ग मोकळा होताच दिग्रस येथे शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला। दुपारी 3 वाजतानंतर जामीन अर्जावर अंतिम निर्णय येताच दिग्रसच्या शिवसैनिकांनी सोशल मीडियावर जल्लोष केला तर काहींनी प्रतिक्रिया दिल्या। आज शिवसेना ही एक पक्ष नसून हा एक परिवार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। आज आमचे नेते संजय राऊत साहेब यांना आज जामीन मंजूर झाला आणि त्या जामीनाच्या विरोधात ज्या ईडी कोर्टातून त्यांना जामीन मंजूर झाला त्या ईडीनं हायकोर्टात त्याची पुन्हा अपील दाखल केली की याची जमानत रद्द व्हावी। किती हा जुलूम, कितीही मोगलशाही, कितीही निजामशाही, कितीही सरंजामशाही, पण शिवसैनिक हा मोडणार नाही, वाकणार नाही, मागे हटणार नाही। पण हरामखोरांनो एक लक्षात द्या, तुम्ही तळागाळ्यातल्या शिवसैनिकापासून शिवसेनेच्या नेत्यापर्यंत ज्यांना ज्यांना जेलात घालायचं आहे तुम्ही खुशाल घाला। हा भगवा आम्ही येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभेवर पडकल्याशिवाय राहणार नाही आणि 50 खोके एकदम ओके हे सत्य करून दाखवणार आहोत। आणि आज सत्याचा विजय झालेला आहे। सत्य ये कभी पराजित नहीं होता, वो परेशान जरूर हो सकता है, असे एका हिंदीत एका विद्वानाने म्हटलं आहे की सत्य पराजित नहीं हो सकता, वो परेशान जरूर हो सकता है। आम्हाला थोड़ी परेशानी आहे, आम्हाला थोडंसं दमल्यामुळं कुठेतरी असं वाटत होतं की शिवसेना आता संपेल, मात्र सुषमाताई अंधाऱ्याच्या रूपाने आम्हाला लेडीज संजय राऊत साहेब मिळाली आणि आज पुन्हा राऊत साहेब बाहेर आले। आता ह्या भाजपाला, आता ह्या 40 बंडखोरांना त्यांची जागा, हे 2 तोफा शिवसेनेच्या धडाडून त्यांना त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही। दिग्रस तालुका, दिग्रस शहर शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ आदरणीय संजय राऊत साहेब यांना आज जामीन मंजूर झालेला आहे आणि त्या निमित्त शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तसेच भक्त आणि जे 40 अलिबाबा आणि 40 चोर आणि त्यांचे लाभार्थी आहे यांच्या दुःखाची जे आहे वार्ता ही पसरलेली आहे। कसं आहे, केव्हा पण आपण लक्षात घ्यावं की ज्याला कर नाही त्याला डर कसली, आणि त्याचप्रमाणे संजय राऊत साहेबांना त्यांनी काही केलेलंच नाही त्यामुळे कसली डर नव्हती, आणि त्यामुळे लपून न जाता ते जेई न्यायपालिका आहे याच्या सामोरे गेले। बघा कसं आहे, सध्या राज्यात असं वातावरण चाललेलं आहे की इंग्रजकालीन जसं जो कोणी व्यक्त होतो आहे, म्हणजे आपल्या घटनेनं आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेलं आहे की आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य, आपण बोलू शकतो, परंतु काही सरकारच्या विरुद्ध बोललं, समजा जर मुस्लिम बोलला तर त्याला कुठेतरी हा देशद्रोही आहे, हिंदू बोलला तर कुठेतरी हा धर्मविरोधी आहे, हा हिंदूचा विरोध करतो, असं कुठेतरी वक्तव्य आणि हे सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न आज राज्याच्या आणि देशात सुरू आहे। मित्रांनो, जरी संजय राऊत साहेबांना यांनी तुरुंगात कोंबलं
परंतु सुषमा अंधारें सारखी वाघीन यांना नाकीनं मानून सोडलं, यांना सडोकी पळप करून यांनी सोडलं। कारण विचारांची ही लढाई आहे आणि विचारांना तुम्ही कोंडू शकत नाही, तुम्ही तुरुंगात कोंडू शकत नाही। येणाऱ्या काळात आपल्याला दिसतच आहे की आदित्य ठाकरेंसाहेब ज्यांना एक असं दाखवलं जात आहे मुद्दामून, जे काही बुद्धिजीवी लोक आहेत तिकडले भक्त लोक आहेत ते मुद्दामून असं पोटरे करण्याचा प्रयत्न करतायत की आदित्य ठाकरे साहेबांचा जे क्रेज सध्या सुरू आहे तो कुठेतरी एक दुसरे पप्पू आहे। अरे पप्पू नाही, ते तुमचे पप्पा आहे, म्हणून तुम्हाला सभेवर आणि भाषणावर बंदी घालायची वेळ आलेली आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या काळात आपल्याला या गद्दारांना धडा शिकवायचा आहे, यांच्यासोबत असलेले जे लाभार्थी आहे यांना सुद्धा धडा आपल्याला भविष्यात शिकवायचा आहे। आणि शिकवण्याची गरज मला वाटत नाही, ते कसं आहे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्पर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, ही मन आहे। आणि या युक्तीप्रमाणेच येणाऱ्या काळात या सगळ्यांना यांनी केलेलं हे जे कृत्य आहे, यांनी केलेली जी बंडखोरी आहे, जी गद्दारी आहे, याची शिक्षा यांना जरूर मिळणारच, आणि ह्या असा मला विश्वास आहे। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अफजल खान, प्रणित मोरे, ऋषिकेश श्रीवास्तव, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, देखरास, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।